नमस्कार आज आपण विदर्भाची स्पेशल अशी सांबार वडी तयार करणार आहोत या सांबार वडीला पुळाची देखील म्हणतात खूप छान अशी वडी लागते आणि लहान मुलांना आवडेल अशा पद्धतीने मी तुम्हाला ही वडी तयार करून दाखवणार आहे तर बघा इथे मी हा कोथिंबीर घेतलेला आहे कोथिंबीर म्हणजेच आम्ही याला सांबार म्हणतो तर हा सांबार घेतलेला आहे मी पाच पाच जुड्या घेतलेल्या आहे आणि स्वच्छ रात्री धुवून याला चांगलं ठेवले आहे टोपलीमध्ये पाणी पूर्ण निथळलेलं आहे एकही पाणी लाईन नाही आहे याला पूर्ण पाणी इचं निघून गेलेलं आहे इथे मी वाटाणे घेतलेले आहेत खस खसखस घेतलेली आहे दहा ते पंधरा ग्राम खसखस घेतलेली आहे कढीपत्ता घेतला आहे बारीक चिरलेला हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मोठे मोठे दोन कांदे बारीक चिरून घेतले खोबराकीच घेतला आहे एक वाटी आणि एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि हे सांबार जे आहे ते चांगलं स्वच्छ बारीक चिरून घेतलेलं आहे हे बघा आता मी सुरुवातीला खसखस भाजून घेते कमी गॅसवर खसखसला भाजून घ्यायचं आहे थोडंसं तडतडत करेपर्यंत भाजून घ्यायचं आहे याला बघा पटकनच भाजून होते खसखस आता इथे मी त्याच तव्यामध्ये खोबराखीस भाजून घेत आहे खोबराखीस भाजल्याने छान अशी चव येते म्हणून खोबराखीस देखील भारून भाजून घ्यायचा आहे आपला मी साधा नारळाचा डोल घेतला आणि त्यालाच किसून घेतलं आता इथे एका कढईमध्ये तेल गरम करून याच्यामध्ये जिरा आणि मोहरी घातलेलं आहे तेल खूप जास्त घालायचं नाही तेल थोडं कमीच घातलेलं आहे मी आणि हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे मी थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकल्या आणि थोडंसं मी तिखट टाकणार आहे इथे आणि आता याच्यामध्ये कांदे घालून घ्यायचे आहे कढीपत्ता घातलेला आहे हिरव्या मिरच्यानंतर आता बारीक चिरलेले कांदे आहेत हे ते घालून घ्यायचे आहे बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीची सांबारवळी करतात पण अशा पद्धतीने जर सांबारवळी केली तर लहान मुलं देखील आवडीने खातात कारण बऱ्याच मुलांना छोट्या मुलांना सांबार आवडत नाही इथे मी एक चमचा सोप घातलेली आहे सोपनी खूप छान अशी चव येते आणि इथे आलं लसणाची पेस्ट घालत आहे एक चमच अशा पद्धतीने जर फोडणी देऊन केलं तर लहान मुलं आवडीने खातात आणि सगळ्या जणांना खूप छान अशी टेस्टी अशी लागते हिवळी आणि आता इथे मटरचे दाणे घेतलेले आहे हिरवे मटर ऑप्शनल आहे आपल्याला जे आवडतात ते इथे आपण घालू शकतो नाही घातले तरी काही फरक पडत नाही याच्यामध्ये आता हळद आता हे थोडंसं झालेलं आहे मटरचे दाणे आता मी लगेच इथे हळद आणि तिखट आणि मीठ घालून घेते आपल्या चवीनुसार किंवा आपल्या आवश्यकतेनुसार आपण तिखट हे जे आहे कमी जास्त घालू शकतो आणि मी इथे थोडंसं जिरा पावडर आणि धने पावडर घालत आहे आणि यांना चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं मी इथे आमचूर पावडर घातलेली आहे आमचूर पावडर पावडरने काय होईल थोडीशी आंबट चव येते आणि सोबतच याच्यामध्ये साखरसुद्धा घालणार आहे मी म्हणजे आंबट गुळ अशी चव बॅलेन्स होईल आणि आता हा मसाला झालेला आहे आणि लगेचच आता इथे कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे म्हणजे सांबार टाकून घ्यायचा आहे हा जो सांबार आहे आपल्याला शिजवायचा नाही अजिबात फक्त हे थोडंसं मिक्स करून घ्यायचा मसाला आणि गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आपल्याला आणि पाणी पण सुटणार नाही कारण सांबाराचं जे पाणी आहे पूर्णपणे निथळलेलं आहे मी असंच टोपलीमध्ये ठेवलं होतं किंवा मग तुम्हाला जर वेळेवर करायची असेल तर मग कॉटनच्या कपड्यावर सांबार असं सा, चांगला होऊ द्यायचा आहे हो अर्धा तास अर्धा तासामध्ये छान असं पाणी निथळून घेईल कॉटनच्या कपड्यावर जर ठेवलं तर हे बघा असं छान असं याला मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे म्हणजे छान असा याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे आणि हे सांबार जे आहे ते सुद्धा चिमलं नाही पाहिजे आता मी इथे खोबरा किस खसखस आणि शेंगदाण्याची पूड टाकून घेते बरेच जण याच्यामध्ये काजू बदाम किंवा किशमिश टाकतात आपल्या आवश्यकतेनुसार इथे आपण बरंच काही टाकू शकतो कमी जास्त करू शकतो याच्यामध्ये पदार्थ आपल्या आवडीवर आहे जे काही आहे ते अशीसुद्धा सांबारवडी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा विदर्भामध्ये अशाच प्रकारची सांबारवडी केल्या जाते आता मी मसाला हा तयार करून ठेवलेला आहे आणि आता ह्या वाटीने मी दोन वाट्या मैदा घेत आहे मैदा दोन वाट्या घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे आणि एक वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे तर मी मैदा आणि बेसनाची सांबारवडी पाती जी आहे ती करणार आहे नुसत्या मैद्याची सुद्धा करू शकता किंवा मग बेसन आणि मैदे रव्याची सुद्धा करू शकता सा जी पाती आहे ती आता मी इथे तीन वाटे आहे म्हणून मी तीन वाट्या तीन पळी तेल गरम कर करून घेतलेलं आहे करायला ठेवलेलं आहे आणि जो ओवा आहे तो हातावर क्रश करून घेतलेला आहे एक चमचा आणि थोडंसं मीठ घालायचं आहे चवीला पातीमध्ये आता तेल चांगला कळकळीत गरम झालेला आहे अशी वाफ निघतपर्यंत तेलाला अशी गरम करून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी आपली जी वडी आहे ती खूपच खुसखुशीत होईल बघा तेल गरम आहे म्हणून मी चमच्याने हलवून घेत आहे नुसत्या मैद्यात मैद्याची सुद्धा छान लागते पण अशी मैदा आणि याच्यामध्ये बेसन जर टाकलं तर खूपच अप्र अप्रतिम अशी ही जी वडी आहे ती लागते आता या मैदा आणि बेसनला थोडं थोडं पाणी टाकून छान असा गोळा तयार करून घेत आहे बघा घट्टच भिजवायचं आहे हे पीठ जे आहे ते आणि याला झाकून ठेवून द्यायचं आहे अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान असं मुरलं जाईल बघा अर्धा तास झालेला आहे आणि आता छान असं पुन्हा याला मळून घेते एकदा चांगलं म्हणजे छान असा डो व्यवस्थित झाला पाहिजे नरम असा बघा ही भाजी आहे तयार आहे ही भाजी पण पूर्ण थंड झालेली आहे ही भाजी आपण दोन ते तीन दिवस आरामात तयार करून ठेवू शकतो आणि नंतर वड्या जेव्हा लागेल तेव्हा आपण वड्या तयार करून खाऊ शकतो तर मी इथे एक छोटासा गुळा घेतलेला आहे आणि त्याला छान असं लाटून घेतलेलं ला आहे पाती बघा अशी खूप नाही आणि खूप जाड देखील नाही आता याच्यामध्ये सारण जे आहे भरून घ्यायचं आहे सारण हे थोडं थोडं भरायचं आहे खूप जास्त भरायचं नाही किंवा मग खूप कमी देखील भरायचं नाही आणि आता या पातीला असं आजूबाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे तुम्ही हे पाणी जे आहे ते मसाल्याचंसुद्धा लावू शकता मसाला टाकून पाणी पण मी साधं पाणी घेतलेलं आहे इथे आपलं साधं नॉर्मल पाणी आहे ते घेतलेलं आहे फक्त याला चिपकवायसाठीच पाहिजे आपल्याला हे पाणी हे बघा व्यवस्थित चिपकलं पाहिजे आणि याच्यातलं जे सारण आहे बाहेर निघालं नाही पाहिजे याची छान अशी काळजी घ्यायची आहे आपल्याला नाहीतर तेल सगळं खराब होईल आणि वळी जी आहे ती फुटेलसुद्धा बघा थोडंसं हलक्या हाताने इथे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी दबल्या जाईल वळी हे बघा आणि असंच ताटामध्ये तयार करून घ्यायचे आणि सरळ बाजूनेच ठेवायची आहे वडी तयार केल्यानंतर आता दुसरी देखील वडी इथे मी भरून दाखवते पटकनच होता त्यावेळेस जर मसाला आपण तयार करून ठेवला आणि जर वेळेवर करायची असेल तर वडी आपण ही कधी पण करू शकतो अगदी मैदा भिजल्यानंतर सुद्धा करू शकतो कारण हे जे मसाला बनवायला थोडा वेळ लागतो आपल्याला बघा एकदम सिम्पल आहे लवकरच बनतात अशा वड्या झटपट तयार होतात तुम्ही आपल्या आवडीने आवडीनुसार कमी जास्त छोट्या मोठ्या आकाराच्या करू शकता ह्या वड्या अशा पॉकेटसारख्या असतात म्हणून याला पुडाची वडी वडीदेखील बनतात बघा मस्त अशा अशा सरळच ठेवायच्या आहे बाजूनी अजिबात उलट्या करायच्या नाही आहे अशा उलट्या बाजूनी ठेवायच्या नाही आहे बघा अशा वया वड्या ज्या आहेत मी तयार करून ठेवलेल्या आहेत थोडंसं सुकू द्यायच्या वळ्यांना पंधरा वीस मिनिट किंवा मग लगेच तळू शकता आपण जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण या वड्या तयार करून अर्धा एक तास ठेवू शकतो आणि नंतर आरामात तळू शकतो इथे थोडीशी पाती उरली होती माझ्याकडे म्हणून मी असे काप करून घेतले आणि तेलामध्ये टाकून बघितलं गरम झालेलं आहे तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही तेल आपल्याला आणि मंद गॅसवरच तळायचं आहे याला आणि अशा सरळच बाजूनी तेलामध्ये एक वडी सोडायची आहे आणि जोपर्यंत हे पू जी वडी आहे ती वर येत नाही तोपर्यंत चमचा लावायचे नाही याला अजिबात आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा असं खमंग अशी तळून घ्यायची आहे असं तेल थोडं वरती झाडाने टाकत जायचं आहे म्हणजे छान अशी टम्ब फुलेल अजिबात तिला दाबायचं वगैरे नाही वडीला आणि फुटली नाही पाहिजे अजिबात फुटतसुद्धा नाही एकही वड्या माझ्या फुटलेल्या नाही आहे तेलामध्ये आणि मंद गॅसवर अशा खमंग तळून घ्यायचे आहे बघा किती छान अशी तळल्या गेलेली आहे आता दुसरीसुद्धा वडी मी तळून घेते बघा जोपर्यंत वरती येत नाही वळी तोपर्यंत तो आपण पलटवायची नाही अजिबात खूप छान अशा वड्या ह्या तयार झालेल्या आहे एवढ्या मसाल्यामध्ये आणि एवढ्या पिठामध्ये माझ्या वीस ते एकवीस दीस्ट वड्या तयार झालेल्या आहेत खूप छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत खूप छान अशा कमंग आणि कुरकुरीतसुद्धा पातीसुद्धा खूप छान अशी कुरकुरीत झाली आहे आणि आतमधून कच्चीसुद्धा नाही आहे मी तुम्हाला तळून दाखवते बघा खूप छान अशी सांबारवडी आपली तयार झाली आहे बघा किती छान आहे अजिबात कच्ची नाही आणि मसालासुद्धा खूप छान तयार झालेला आहे आम्ही साखर टाकली होती पण व्हिडिओ स्किप झाला त्याच्यामुळे राहून गेलं तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका खूप छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद